नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ सॉरी एन जी अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ओके मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक चौऱ्याहत्तर आहे तुम्हाला माहिती आहे आपण याच्यामध्ये काय करत आहोत तर टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत ओके बघा आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे टी काय करतं तुम्हाला माहिती आहे दोन विधानं देतं आणि खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं असते ओके मग पहिलं विधान काय दिले पा या ठिकाणी वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमीन्यात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे विधान काय मित्रांनो बरोबर आहे वरळीचा किल्ला कुठे आहे तर तो मुंबई शहरामध्ये आहे ओके त्याचबरोबर ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला सोळाशे पंचाहत्तरच्या दरम्यान बांधला होता हे विधान सुद्धा काय बरोबर आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे ओके मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वरळीचा किल्ला कुठं आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे वरळीचा किल्ला कोणी बांधला आहे तर तो ब्रिटिशांनी बांधला आहे कधी बांधला आहे तर तो सोळाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान बांधलेला आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन आहे पहा टी सी एस पुस्तक आणि त्यांच्या लेखकावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारत आहे काय विचारला या ठिकाणी मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ते आहेत शिवाजी सावंत ओके आता हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पण त्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाच्या मराठीतील महत्वाच्या कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक काय करायचे तोंडपाठ करायचे मग मृत्युंजयचा लेखक कोण आहे त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला होता कोण आहे मृत्युंजयचा लेखक शिवाजी सावंत आहे त्याच्यानंतर श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत हा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जातो मग श्रीमान योगी ही कादंबरी कोणाची आहे तर ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे त्याच्यानंतर खूप महत्त्वपूर्ण खूप आय एम पी एस पाणीपत कादंबरी याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारला जातो पानिपत कादंबरी कोणाची आहे तर ती विश्वास पाटील यांची आहे ओके त्याच्यानंतर युगंधर कादंबरी कोणाची आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो युगंदर कोणाची आहे तर ती सुद्धा शिवाजी सावंत यांचीच कादंबरी आहे ओके ह्या हो सगळ्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला मी अजून पण घेतलेल्या आहेत तुम्हाला सगळ्या सांगतो ह्या सगळ्या काय खूप महत्वाच्या आहेत सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या हो ओके दुनियादारी कोणाची आहे सुहास शिरवाळकरांची आहे त्याच्यानंतर पार्टनर कोणाची आहे वपू काळे यांची आहे मुसाफिर कोणाची आहे तर अच्युत गोडवले यांची मुसाफिर कादंबरी आहे आणि राधे कोणाची आहे तर ही रणजित देसाई आहे खूप इम्पॉर्टंट आहे ना टी सी एस तुम्हाला काय करत असते पुस्तक आणि त्याच्या लेखकावरती वारंवार प्रश्न विचारत आलेला आहे आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे बराच जुना व्हिडिओ आहे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या वेळेस आपण बनवलेला होता की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण एक महत्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक या सगळ्यांचा समावेश आपण डिटेल्समध्ये केलेला आहे ओके पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण सूचना आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सर्वाधिक दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या दोन हजार अकरापासून दोन हजार बावीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील त्या पण कशा भेटतील तर उत्तरासहित म्हणजे अँसर की सहित सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील त्याचबरोबर तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय आय एम पी अशा नोट्स या ठिकाणी काय केल्या जातील मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील ह्या नोट्ससुद्धा तुम्हाला कशा दिल्या जातील तर फ्रीमध्ये दिल्या जातील याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील पहा मराठी विषयाच्या असतील इतिहास विषयाचे असतील भूगोल विषयाच्या असतील राज्यशास्त्राच्या असतील विज्ञानच्या असतील त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या नोट्स असतील आणि गणित व बुद्धिमत्ता काय गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाच्यासुद्धा डिटेल्समध्ये नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील ओके अतिशय दर्जेदार अतिशय परिपूर्ण अशा नोट्स आहेत तुम्ही आपल्या एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही शंभरपैकी नव्वद प्लस मार्क काय आरामशीर घेऊ शकता ओके मग या ठिकाणी या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर किंमत एकशे पन्नास रुपये आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरीही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हे टेस्ट सिरीज पडेल ओके मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुम्हाला काय करायचं आहे आपल्या या नंबरवरती काय करायचं आहे नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचं आहे व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे ओके तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि अतिशय आय एम पी अतिशय उपयुक्त अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ओके पुढचा प्रश्न आहे तीन नंबर पा काय विचारलंय महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते मग कोणत्या धरणाला मोडक सागर धरण म्हटलं जातं तर वैतरणा या धरणाला मोडकसागर धरण असं म्हटलं जातं ओके आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे कारण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके मग प्रश्न विचारला जातो हो। की कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे तर शिवसागर आहे त्याच्यानंतर विष्णुपुरी हे जे धरण आहे याच्या जलाशयाला काय नाव आहे शंकरसागर आहे त्याच्यानंतर राधानगरी धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे तर लक्ष्मी सागर आहे त्याच्यानंतर कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पण विचारलं जातं तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवरती आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग ते कोणत्या नदीवरती आहे तर ते कोयना नदीवरती आहे विष्णुपुरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते नांदेडमध्ये आहे कोणत्या नदीवरती आहे गोदावरी ओके राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवरती आहे तर ते भोगावती नदीवरती आहे ओके या धरणाचं काम कोणी केलेलं आहे तर राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी हे धरण बांधलेलं आहे ओके लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे ओके पुढचं धरण आहे उजनी उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय यशवंत सागर आहे उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे तर उजनी धरण हे भीमा नदीवरती आहे उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही विचारलं जाऊ शकतं तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हणतात जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे गोदावरी नदीवरती आहे कोणत्या ठिकाणी आहे पैठण या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे ओके त्याच्यानंतर पानशे धरण त्याच्या जलाशयास काय म्हणतात तानाजी सागर म्हणतात माणिक धरणाचा धरणाच्या जलाशयास काय म्हणतात शहाजी सागर म्हणतात खूप महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके तुम्हाला आपण सांगत असलेली प्रत्येक माहिती काय मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती लिहून घ्यायची किंवा पाठ करून ठेवायची आहे ओके चार नंबर प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली म्हणजेच विचारलंय की महात्मा गांधीजींनी भारतामधील इंडियामधील पहिला सत्याग्रह कोणता केला असा आपल्या या ठिकाणी विचारलेला आहे मग पहिला सत्याग्रह त्यांनी कोणता केला होता चंपारण्य सत्याग्रह केला होता अजून एक प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह कधी केला तर तो कधी केला एकोणीसशे सतरामध्ये केला चंपारण्य हे कोणत्या जिल्ह्या राज्यामध्ये आहे हे पण विचारलं जातं तर ते बिहार राज्यामध्ये आहे ओके या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी तर जे ब्रिटिश मळेवाले होते हे काय करायचे शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती करायची आणि त्यांच्याकडून काय करायचे नीळ विकत घ्यायचे ओके मग या अन्यायाविरुद्ध काय केलं होतं महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला होता ओके त्याचबरोबर या चंपारण्य शेतक जो लढा होता चंपारण्याचा जो सत्याग्रह होता याला महाराष्ट्रातून दोन महिला गेल्या होत्या खूप आय एम पी आहे हा महाराष्ट्रातून किती महिला या सत्याग्रहास गेल्या होत्या दोन महिला गेल्या होत्या कोण कोण होत्या पाहत्या अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैष्ण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती एम पी एस सीने प्रश्न विचारलेला आहे टी सी एस सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारू शकतो ओके पुढचा प्रश्न आहे पाच नंबर काय विचारलंय अठराशे सत्तावन्न या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश मध्ये आश्रय घेतला मग अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला होता तर नेपाळ या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं आश्रय घेतला होता ओके मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की नानासाहेबांचं मूळ नाव काय होतं तर नानासाहेबांचं मूळ नाव दोंडोपंत होतं नानासाहेब कोण होते तर नानासाहेब हे दुसरा बाजीराव जो पेशवा आहे याचे दत्तक पुत्र होते ब्रिटिशांनी काय केलं होतं नानासाहेबांची पेन्शन बंद केली होती त्यामुळे त्यांनी काय केला कानपूर या ठिकाणी ब्रिटिशांसोबत लढा दिला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये त्यांनी सहभाग घेतला या उठावाचं नेतृत्व केलं आणि हा उठाव त्यांनी कोणत्या ठिकाणी केला होता याच्यावरती प्रश्न विचारला जातो मग कोणत्या ठिकाणी केला होता कानपूर या ठिकाणी केला होता पराभव झाल्यानंतर ते काय केले नेपाळला निष्ठून गेले आणि त्या ठिकाणी भूमिगत झाले ओके प्रश्न क्रमांक सहा पाहू काय विचारलंय खालीलपैकी कोणते सूचक यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवाल किंवा मानव विकास निर्देशकाचे नाही असं आपल्याला विचारलेलं आहे काय काय ऑप्शन आहेत पहा अर्भक मृत्यू दर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि दरडोई उत्पन्न ओके मग यापैकी अर्भक मृत्यू दर हे काय मानव विकास निर्देशकाचे निर्देशक नाही आहे किंवा मानव विकास अहवालाचे निर्देशक नाही आहे मग मानव विकास अहवालाचे एकूण निर्देशक किती आहेत तीन आहेत ते कोणकोणते आहेत पहा तर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान आहे शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आहे आणि दरडोही उत्पन्न आहेत दरडोही उत्पन्न कशा ओके कशामध्ये मध्ये ओके पुढचा प्रश्न पाहू सात नंबर ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली तर ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने काय महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना सुरू केली होती कधी सुरू केली होती मार्च okay, okay? वार दोन हजार एकवीस मध्ये ओके लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वपूर्ण आहे ओके महाराष्ट्र सरकारच्या योजनावरती टी सी एस वारंवार प्रश्न विचारत आहे तुम्हाला त्या सगळ्या योजना तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे आठ नंबर काय विचारलंय एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी नुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट आहे असं विचारलंय की विचारलं आपल्याला एकतीस मार्च दोन हजार नुसार महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग ही स्थापित वीज निर्मिती किती मेगावॅट आहे छत्तीस हजार सहाशे चव्वेचाळीस मेगावॅट आहे लक्षात ठेवा ओके प्रश्न जसाच्या तसा रिपीट होऊ शकतो ओके पुढचा प्रश्न आहे नऊ नंबर काय विचारलंय भारताकडे डॅश लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग काय आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत असा या ठिकाणी विचारलेलं आहे विचार मग भारताकडे सध्या आंतरदेशी नौकाने जलमार्ग किती आहेत तर ते चौदा हजार पाचशे किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत ओके पुढचा प्रश्न आहे नंबर काय विचारलंय ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्रातील सदौतीस सेज पैकी कोकण विभागांतर्गत डॅश आहेत म्हणजे त्यांनी विचारले आपल्याला की ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये जे सदोतीस सेज होते त्यापैकी कोकण विभागामध्ये किती आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग हे कोकण विभागामध्ये किती आहेत मित्रांनो तर कोकण विभागामध्ये एकूण अकरा शेज आहेत मग या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा पण विचारला जातो की शेजची स्थापना कधी झाली तर शेतची स्थापना कधी झालेली आहे एकतीस मार्च दोन हजार साली झालेली आहे ओके त्याच्यानंतर सेज ऍक्ट कधीचा आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो मग सेज ऍक्ट कधीचा आहे मित्रांनो तर तो दोन हजार पाचचा आहे ओके या सेज ऍक्ट नुसार काय काय तरतूद आहेत पा याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे काय तरतूद आहेत पा शेजच्या विकास कामांना सीमा शुल्क किंवा अवकारी करातून मुक्तता देण्यात आलेली आहे त्याचनंतर दहा वर्षासाठी त्यांना आयकर मुक्तता आहे आणि वस्तूंची विनाशुल्क आर्यात निर्यात करण्यास काय संमती देण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचे शेतची स्थापना कधीची आहे दोन हजारची आहे सेज ऍक्ट कधीचा आहे दोन हजार पाचची ची आहे त्याचबरोबर कोणत्या देशाच्या धर्तीवर आपण सेजची निर्मिती केली होती तर चीन देशाच्या धर्तीवर आपण सेजची निर्मिती केलेली हे लक्षात ठेवायचं पहिला सेज कोणता होता कांडला हा पहिला सेज आहे कांडला कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरात राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो का सांगतो मी हे सगळं तर, तर याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारलेले आहेत प्रश्न अशा पद्धतीनेच तुम्हाला विचारला जाऊ शकतो ओके पुढचा प्रश्न पाहू आपण अकरा नंबर संघ लोकसेवा आयोगाची संघ लोकसेवा आयोग म्हणजेच काय युपीएससी युपीएससी काय विचारलंय कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आले आहेत मग संघ लोकसेवा आयोगाचे कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या कलम तीनशे वीस मध्ये आहेत काय कलम तीनशे वीस मध्ये आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की घटनेच्या कोणत्या भागामध्ये संघ लोकसेवा आयोगाबाबत तरतुदी आहेत तर घटनेच्या भाग चौदामध्ये काय आहेत संघ लोकसेवा आयोगागत तरतुदी आहेत कोणत्या कलमांतर्गत आहेत तर कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस दरम्यान काय आहेत संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग याबद्दल तरतुदी देण्यात आलेल्या आहेत कोणत्या भागामध्ये चौदा भागामध्ये कोणत्या कलमामध्ये तर कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस दरम्यान ओके मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संघ लोकसेवा आयोगाची स्थापना पा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संघ लोकसेवा आयोगाची स्थापना कधी झाली तर ती कधी झाली होती एकोणीसशे मध्ये झाली होती कोणत्या कायद्यानुसार झाली होती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार झाली होती ओके अजून एक महत्वाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला की संघ लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर संघ लोकसेवा आयोगाची स्थापना कलम तीनशे पंधरानुसार केली जाते आणि कलम तीनशे सोळा काय सांगतं पहा संघ लोकसेवाचे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतीद्वारे केली जाते हे काय सांगते कलम तीनशे सोळा सांगते मग आपल्याला प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर कोणाकडून केली जाते राष्ट्रपतीकडून केली जाते कोणत्या कलमानुसार केली जाते कलम तीनशे सोळानुसार आणि संघ लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर ती कलम तीनशे पंधरानुसार केली जाते ओके पुढचा प्रश्न आहे बारा नंबर आता पहा हा थोडा जुना प्रश्न आलेला महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत जेव्हा पेपर झाला होता माडाभरतीचा तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका होत्या सत्तावीस महानगरपालिका होत्या सध्या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे किती आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत मग या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या तीन लक्षात ठेवायच्यात सत्तावीसवी महानगरपालिका कोणती होती पनवील होती अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती आहे इचलकरंजी आहे आणि एकोणतीसवी महानगरपालिका कोणती आहे तर ती जालना ही एकोणतीसवी महानगरपालिका आहे तुम्हाला तिन्ही लक्षात ठेवायच्या आहेत सत्तावीसवी पण विचारू शकतात अठ्ठावीसवी पण विचारू शकतात आणि एकोणतीसावी पण विचारू शकतात ओके लक्षात ठेवायचं आहे ओके त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस जिल्हा परिषद आहेत जिल्ह्यांची संख्या किती आहे छत्तीस आहे म्हणजे एकूण दोन जिल्ह्यांना काय नाही जिल्हा परिषद नाही मग ते दोन जिल्हे कोणते आहेत हे पण आपल्याला विचारू शकते ते कोणते आहेत तर एक आहे मुंबई शहर काय मुंबई शहर आणि दुसरा जिल्हा कोणता आहे मुंबई उपनगर हे जे दोन जिल्हे आहेत या दोन जिल्ह्याला का काय सध्या महान जिल्हा परिषद अस्तित्वात मध्ये नाहीये का अस्तित्वात नाहीये तर या दोन्ही जिल्ह्याचं शंभर टक्के काय झालेलं आहे नागरीकरण झालेलं आहे काय नागरीकरण किंवा शहरीकरण काही पण म्हणू शकता ओके शंभर टक्के नागरीकरण झालेलं असल्यामुळे या दोन जिल्ह्यांना काय जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहे म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत ज्यावेळेस महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला म्हणजे महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस किती जिल्हा परिषद होत्या एकूण पंचवीस जिल्हा परिषद होत्या जिल्ह्यांची संख्या किती होती सव्वीस होती मग त्यावेळेस कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नव्हती तर त्यावेळेस फक्त मुंबई शहर या जिल्ह्याला जिल्हा परिषद नव्हती मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं उप विभाजन कधी करण्यात आलं होतं तर एकोणीसशे नव्वद साली मु ब्रो मुंबई या जिल्ह्याचं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं विभाजन करण्यात आलं होतं ओके पुढचा प्रश्न आहे आपला तेरा नंबर खालीलपैकी कोणाला व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार एकवीसने सन्मानित केलेला आहे मग पद्मभूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातला व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी कोणाला मिळालेला आहे तर तो श्री रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना हा पद्मभूषण विभूषण पुरस्कार मिळालेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे चौदा नंबर काय विचारले पा कामाईचा हे एक डॅश डॅश आहे मग कामाईचं आहे एक काय आहे एक तंतू संगीत वाद्य आहे ओके पुढचा प्रश्न पाहू पंधरा नंबर तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे मग तत्वार्थ सूत्र हे कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे प्रश्न मित्रांनो अतिशय आयम्पी आहेत त्याचबरोबर तुम्हाला असले प्रश्न काय होतात बऱ्याचशा पुस्तकामध्ये आपल्याला भेटत नाहीत मग हे प्रश्न आपल्याला कुठं भेटतात तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये भेटतात मग ज्याने यांचा चांगला अॅनालिसिस केलाय चांगला डिटेल्समध्ये स्टडी केलाय अशा विद्यार्थ्याचे काय होतात असे प्रश्न बरोबर येतात ओके okay? पुढचा प्रश्न पाहू आपण सोळा नंबर काय विचारलंय खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतूबंदची रचना केली कशाची सेतूबंदाची रचना कोणी केलेली आहे प्रवरसेन दुसरा यांनी केलेली आहे कोणत्या भाषेमध्ये केलेली आहे पाकृ प्राकृत भाषेमध्ये केलेली आहे ओके पुढचा प्रश्न आहे सतरा नंबर काय विचारलंय खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते काय विचारलंय कोणाला कर्नाटक संगीताचं ओळखले जाते तर पुरंदर दास यांना काय कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते पुन्हा सांगतो मी हे प्रश्न काय रिपीट होणारे प्रश्न आहेत हे तुम्हाला प्रश्न पुस्तकामध्ये सापडत नाहीत ओके अठरा नंबरचा प्रश्न काय विचारलाय युनेस्को हेरिटेज साईट राणी की वाव तुम्ही ऐकलं असेल राणी की वाव हे नाव पाहिलं असेल वाचलं असेल गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती पाटण या जिल्ह्यामध्ये आहे ओके आता या ठिकाणी एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची की भारतीय रिझर्व्ह बँकेने ही जी राणीकी वाव आहे हिला जुलै दोन हजार अठरामध्ये शंभर रुपयाच्या नोटीवर स्थान दिलेलं आहे म्हणजे शंभर रुपयाच्या नोटीवर जे चिन्ह आहे ना हे कशाचं चिन्ह आहे तर ह्या राणी की वावचं चिन्ह आहे वाव म्हणजे काय विहीर ओके कुठं आहे ती गुजरातमधील पाटण जिल्ह्यामध्ये आहे ओके त्याचबरोबर युनेस्कोने याला काय केलेलं आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे कधी दिलेला आहे बावीस जून दोन हजार चौदा रोज युनुसकोनी काय केलेला आहे राणे की वावला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे ओके पुढचा प्रश्न आपला एकोणीस नंबर महाराष्ट्र डॅश डॅश याच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला आहे मग महाराष्ट्र दख्खनचं जे पठार आहे या दख्खन पठाराच्या उत्तर पश्चिम भागामध्ये वसलेला आहे ओके खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला वीस नंबर काय विचारलंय माजुली हे भेट कोणत्या नदीशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र